नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ आपला खूपच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या पिक्झल लॅबमध्ये PLP फाईल कशा प्रकारे क्रिएट करायची आणि आपल्या पिक्झल लॅबमध्ये PLP फाईल कशा प्रकारे ॲड करायची, हे दोन्ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला PLP फाईल बनवण्यासाठी आपल्याला पिक्झल लॅब ओपन करायचं आहे, ठीक आहे। तर इथे बघा मित्रांनो, मी इथे पिक्झल लॅब ओपन केलं। पिक्झल लॅब ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असा इंटरफेस दिसून येतो। सर्वात पहिले मित्रांनो, जे तुम्हाला टेक्स्ट फाउंड दिसत आहे मित्रांनो, ती इथे आपल्याला डिलीट करायचं आहे। इथे बघा, मी डिलीट केलं, डिलीटचे ऑप्शन केलं, डिलीट केलं आणि ओके केलं। हे बघा मित्रांनो, टेक्स्ट इथे डिलीट झालेलं आहे। नंतर काय करायचं आहे तर मित्रांनो, इथे बघा, जे तुम्हाला बॅनर बनवायचं आहे, सर्वात पहिले इथे डिझाईन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर मी एक तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, जे आपल्या व्हिडिओचा थंबनेल आहे ते आपण इथे डिझाईन केलेला आहे, ठीक आहे। आता या थंबनेलचा जो इमेज आहे मित्रांनो, याला आपल्याला आता PLP कन्वर्ट करायचं आहे। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला इथे बघा, एक वर आपल्याला सेव्हचं एक ऑप्शन दिसेल असेल, ठीक आहे, ठीक आहे। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे दोन ऑप्शन दिसेल, एक सेव्ह एज प्रोजेक्ट आणि दुसरा सेव्ह एज इमेज। तर आपल्या इथे मित्रांनो, सेव्ह एज प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर इथे बघा, मी सेव्ह एज प्रोजेक्टवर क्लिक केलं, इथे पाहू शकता मित्रांनो, आपल्याला असा इंटरव्ह्यू आपल्यासमोर येतो। इथे बघा मित्रांनो, इथे आपल्याला प्रोजेक्ट नेम द्यायचं आहे। तर तुम्हाला काय नाव ठेवायचं आहे किंवा काय नाव द्यायचं आहे, इथे तुम्ही टाईप करू शकता। तर इथे मी माझं नाव देतो, ठीक आहे, प्रदीप, ठीक आहे। तर इथे बघा मित्रांनो, मी माझं नाव दिलं आणि इथे बघा, खाली एक आपल्याला ऑप्शन दिसत असेल ओके, इथे ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर तो आपली PLP फाईल आहे मित्रांनो, इथे क्रिएट झालेली आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, इथे बघा, आपल्याला इथे प्रोजेक्ट माय प्रोजेक्टच्या ऑप्शनवर जायचं आहे। इथे बघा, तुम्हाला खाली दिसत असेल माय प्रोजेक्ट, ठीक आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। माय प्रोजेक्ट क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो, प्रदीप हे आपली PLP फाईल आहे मित्रांनो, ठीक आहे। इथे बघा मित्रांनो, एक शेअरचं ऑप्शन आहे, इथे शेअरवर क्लिक करायचं आहे आणि ते आपण आपलं जो PLP फाईल आहे मित्रांनो, इथे आपण ते शेअर, आपण पिक्झल लॅबमध्ये PLP फाईल कशी ॲड करायची हे पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता मित्रांनो, इथे एक ऑप्शन दिलेलं आहे PLP, ठीक आहे। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, PLP क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा मित्रांनो, ॲपमध्ये आपण एवढी PLP फाईल आपल्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहेत, कोणती एक PLP फाईल इथे सिलेक्ट करू शकतो, इथे पिक्झल लॅबमध्ये ॲड होऊन जाईल, ठीक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपल्या पिक्झल लॅबमध्ये PLP फाईल क्रिएट करू शकता आणि PLP फाईल ॲड पण करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर PLP फाईल जी फाईलमध्ये कन्वर्ट करायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, तुम्हाला तो पण व्हिडिओ मिळून जाईल, ठीक आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।